नमस्कार मित्रांनो, विभूज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहे की सोप्या पद्धतीने नारळ फोडून खोबरे कसे बाहेर काढायचं, हे आज आपण बघूया। त्यासाठी आपण नारळाची साल काढून घेतली आहे। त्यासाठी नारळाच्या तीन डोळ्यांपैकी एक सॉफ्ट डोळ्याला छिद्र पाडून आपण पाणी काढून घेऊ व आपल्याला सर्व नारळातले पाणी काढून घ्यायचे। त्यानंतर नारळाच्या डार्क रेषांवर त्यावर जड वस्तूने मारायचं आणि नारळ गरम करायला ठेवायचं। अशा प्रकारे आपण सर्व बाजूने नारळ भाजून घेणार आहोत। नारळ गरम झाला की त्याला अशा प्रकारचे तडे जायला लागतात। अशा प्रकारचे तडे गेल्यावर आपण गॅस बंद करावा व नारळ सर्व बाजूंनी थंड करून घ्यावे। नारळ थंड झाल्यावर त्यातून अलगद खोबरे बाहेर काढू। तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।